नमस्कार मंडळी, चविष्ट महाराष्ट्रमध्ये मी सीमा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत सोपी आणि झटपट होणारी, दोशासोबत खाल्ली जाणारी किंवा इडलीसोबतही तुम्ही ह्या चटणीला खाऊ शकता अशी हिरवी चटणी, दह्याची चटणी. खूप छान आणि चवदार ही चटणी होते. चला तर मग, बनवायला खूप सोपी आहे. इथे मी एका प्लेटमध्ये ही चटणी बनवण्यासाठी जवळजवळ पाव कप भाजलेले शेंगदाणे, 2 ते 3 टेबलस्पून इथे पंढरपुरी डाळ किंवा डाळेसुद्धा काही लोक याला म्हणतात ते घेतलं आहे, 2 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 छोटा चमचा जिरे, थोडीशी हिरवी कोथिंबीर आणि 1/2 कप मी इथे दही घेतलं आहे. दही खूप आंबटसर नको, घरचं दही असेल तर उत्तम. तर इथे छोटावाला जो आपला मिक्सीचं भांडं असतं, मिक्सी जार असतो, त्याच्यामध्ये हे सगळं साहित्य मी टाकून घेते. चवीनुसार मीठ ह्याच्यामध्ये घालते आहे. हवं असल्यास तुम्ही याच्यामध्ये 1/2 चमचा साखरसुद्धा घालू शकता. आणि ह्याच्यासोबतच मी इथे दहीसुद्धा टाकले आणि झाकण बंद करून आपण याला बस 2 ते 3 मिनटं ग्राइंड करून घेऊया. बघू शकतात मस्त दाटसर आपली ही चटणी इथे तयार आहे. पाणी मी ह्याच्यामध्ये घातलेलं नाही आहे. जर तुम्हाला थोडीशी पातळ कन्सिस्टन्सी आवडत असेल तर थोडंसं पाणीसुद्धा तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. चला तर मग, याच्यानंतर मी याला थोडंसं कढईत तेल तापून जिरे, मोहरी, कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर आणि चिमूटभर हिंग याचा तडका दिलेला आहे. तर आपली ही दोशासोबत किंवा इडलीसोबत खाल्ली जाणारी साऊथ इंडियन स्टाईल हिरवी चटणी तयार आहे. तर ही चटणीची रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका आणि चविष्ट महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग भेटूया नवीन व्हिडिओसोबत, नवीन रेसिपीसोबत. रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.